नमस्कार, मी जयश्री, प्रसन्नास किचन अँड मचमोर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मकर संक्रांत आणि अजूनपर्यंत जर तुम्ही तिळाचे लाडू बनवले नसतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण इन्स्टंट तिळाचे लाडू बनवणार आहोत, म्हणजे पाक न बनवता एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम फटाफट बनणारे लाडू बनवणार आहोत. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप भाजलेले आणि टरफलं काढलेले शेंगदाणे घ्यायचे. नंतर त्यात अर्धा कप किसलेला गूळ घालायचा. दोन मोठे चमचे तूप घालायचं. आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं. आपलं मिश्रण तयार आहे, हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटताना मिक्सर बंद चालू करतच वाटून घ्यायचं, म्हणजे शेंगदाणे जाडसर वाटले जातात. नंतर त्यात अर्धा कप भाजलेले सफेद तीळ घालायचे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपलं मिश्रण लाडू बनवण्यासाठी तयार आहे. याचे छोटे छोटे लाडू करून घ्यायचे. अगदी सहजरित्या हे लाडू वळले जातात, कारण शेंगदाण्यांना सुद्धा तेल सुटलेलं असतं आणि वरून दोन चमचे तूप सुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे अगदी सहजपणे हे लाडू बनवता येतात. हे लाडू फटाफट बनवून तयार तर होतातच, पण चवीला सुद्धा तितकेच अप्रतिम लागतात आणि बरेच दिवस टिकून सुद्धा राहतात. तेव्हा जर तुम्ही अजूनपर्यंत लाडू बनवले नसतील तर या पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि इन्स्टंट लाडूची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा.